नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत बुलढाणा शहरातील प्रमुख अशा देवींचे दर्शन। तर यामध्ये सर्वात पहिले आपण करणार आहोत बुलढाण्यातील मोठी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगदंबा आईचे, त्यानंतर छोटी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी आईचे आणि कालिंका मातेचे दर्शन। तर सर्वात प्रथम आपण करणार आहोत बुलढाणा तसेच बुलढाण्याला लागूनच असलेल्या सुंदरखेड येथील ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या जगदंबा आईचे दर्शन। जगदंबा देवीचे हे मंदिर बुलढाणा शहरातील चिखली रोडवर अगदी मुख्य रस्त्यालगतच आहे। असे आहे हे आमच्या ग्रामदेवतेचे म्हणजेच जगदंबाईचे रूप। तर आता आपण करूया मंदिराला प्रदक्षिणा। मंदिराच्या या सभामंडपामध्येच तुळजाभवानीची तसेच आसऱ्यांची सुद्धा मांडणी केलेली आहे। मंदिराला प्रदक्षिणा करताना अगदी मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे देवीचे चित्र रेखाटलेले आहे। तर असे आहे हे मनाला प्रसन्न करणारे जगदंबा आईचे रूप। आणि मंदिराच्या समोरच इथे केलेली आहे आसरांची मांडणी। वर्षातून दोन वेळा म्हणजेच नवरात्राचे 9 दिवस आणि चैत्र महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमेच्या वेळी देवीची मोठी यात्रा भरत असते। जगदंबाईचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जातोय छोट्या देवीच्या म्हणजेच लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी। तर लक्ष्मी मातेचे हे मंदिर मुख्य देवीपासून अगदी थोड्याच अंतरावर आहे आणि हे देखील मंदिर मुख्य रोडलगतच, त्यामुळे नवरात्रात या महामार्गावरून वाहतूक ही जवळपास पूर्णपणे वळवलेली असते आणि हे मार्ग बंद केलेले असतात। तर असे आहे हे बुलढाण्यातील लक्ष्मी देवीचे म्हणजेच छोट्या देवीचे मंदिर। लक्ष्मी मातेचे दर्शन घेतल्यानंतर आणि जगदंबा मातेचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जात आहोत धाट रोडवरील कालिंका मातेच्या दर्शनासाठी। तर जाताना आपल्याला सुंदर असा हा सरकारी बगीचा लागतो आणि तिथून जवळच आहे कालिंका मातेचे मंदिर की जे अगदी रोडवरून सुद्धा आपल्याला दिसून येते।